नमस्कार शेतकरी बंधूंनो नुकतेच काही दिवसात खरीप हंगामाची पेरणी सुरू होणार आहे त्यासाठी बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू झालेली आहे त्या अनुषंगाने आज काही महत्त्वाच्या तीन मुद्द्यावर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तु, तुम तुमच्याशी बोलणार आहे तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सब सबस्क्राईब करा जेणेकरून कृषी विभागाशी निगडीत नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील पहिला मुद्दा आहे अनुदानित बियाण्यांसाठी मुदतवाढ खरीप हंगामासाठी ज्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान तत्वावर बियाणे खरेदी करायचे आहे त्या शेतकऱ्यांसाठी पंधरा मे दोन हजार एकवीसपर्यंत मुदत होती त्यात आता मुदतवाढ करण्यात आली असून वीस 20 मे दोन हजार एकवीसपर्यंत शेतकरी अर्ज करू शकतात त्याच्यामध्ये बियाणे आहे तूर बाजरी मका सोयाबीन नाचणी मूग उडीद या बियाण्याचे वाटप करण्यात येणार आहे त्याच्यासाठी कागदपत्र कोणते आवश्यक आहे तुम्हाला सातबारा उतारा लागणार आहे आठ उतारा लागणार आहे आधार कार्ड राष्ट्रीयकृत बँक पासबुक लागणार आहे मोबाईल नंबर मोबाईल लागणार आहे ओ टी साठी आणि शेतकरी स्वतः तिथं उपस्थित असणे हे महत्वाचे आहे कृषी सेवा केंद्रांना तपासावी लागणार बीज उगवण क्षमता चाचणी दुसरा मुद्दा आहे हा त्याच्यामध्ये सर्व शेतकरी बंधूंनी घरचे बियाणे पेरणी करण्यापूर्वी आपल्या सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता किती टक्के आहे हे तपासणे महत्वाचे हो आहे तसेच नुकतेच कृषी सेवा केंद्रांनाही सोयाबीन बियाण्याची सरळ विक्री न करता त्याची उगवण क्षमता चाचणी करूनच बियाण्याची विक्री करावी असे सूचना कृषी विभागाने आता कृषी सेवा केंद्रांनाही देण्यात आलेले आहे जेणेकरून बियाणे न उगवण्याच्या ज्या तक्रारी येत होत्या शेतकऱ्यांच्या त्या येणार नाही आणि शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार नाही नुकतेच महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत शासनाचे प्रतिनिधी कृषी सहाय्यक हे प्रत्येक गावात जाऊन बियाणे उगवण क्षमतेविषयी प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करून दाखवत आहे सर्व शेतकरी शेतकरी बंधूंनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा आणि त्या पद्धतीनेच पेरणी करावी ही सगळ्यांना विनंती करण्यात येत आहे तिसरा मुद्दा आहे हुमनी अळीवर वेळीच नियंत्रण मिळवा हुमनी अळी ही अत्यंत त्रासदायक असते हुमनी अळीचा प्रादुर्भाव हा सर्वत्र आढळून येत आहे या किडीची अळी ऊस बाजरी भुईमूग ज्वारी तसेच फळे व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते पिकामध्ये प्रादुर्भाव झाल्यानंतर या किडीची अळी पिकाचे मोठे मुळे कुरतडून खातात त्यामुळे पिके वाळतात व पिके भरपूर प्रमाणात नष्ट होतात त्यासाठी मे आणि जूनमध्ये पहिल्या वाळवाच्या पाऊस पडल्यानंतर भुकेले भुंगेरे जे आहे ते जमिनीतून वर येतात बाबळीच्या कडुलिंबाच्या झाडावर पाने खाण्यासाठी येतात या झाडावर त्यांचे मिलन होते आणि हे मिलन झाल्यानंतर हुमनी जी मादी आहे ती टीचभर खोलीवर जमिनीत जाऊन साबुदाण्यासारखी पन्नास ते साठ अंडी घालते एक मादी जर पन्नास ते साठ अंडी घालत असेल तर तुम्ही विचार करा किती भुंगेरे आपल्या आसपास फिरत असतात त्याची नियंत्रण करणे किती महत्वाचे आहे जेणेकरून भविष्यात होणारा जो उद्रेक आहे आळीचा तो आपल्याला आटोक्यात आणता येतील त्यामुळे त्याचा उद्रेक अळी अवस्थेत जास्तीत जास्त दिसून येतो त्यासाठी दिवस मावळल्यानंतर शेतात बाबळीच्या कडुलिंबाच्या झाडाखाली लाईट ट्रॅप बसवणे अत्यंत गरजेचे आहे जेणेकरून भुंगेरे पकडून ते नष्ट करता येतील आणि अळीवर नियंत्रण मिळवता येतील आणि हीच हीच एक वेळ आहे शेतकरी बंधूंनी की ज्याच्यावर तुम्ही हुमनी अळीवर नियंत्रण करू शकतात असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर यांच्यामार्फत पीक संरक्षण विभागाचे प्रमुख भारत दवंगे यांनी केलेले आहे ही होती शेतकरी बंधूंना तीन महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून न कृषी विभागाशी निगडीत नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील